नमस्कार, मी छाया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कोथिंबिरीचे पराठे। चला तर मग कोथिंबिरीचे पराठे बनवायला सुरुवात करूया, पण व्हिडिओ स्किप न करता पहा। आधी इथे मी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर जास्त घ्यायची, आता बाजारात सध्या खूप कोथिंबीर आहे। बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घ्यायची। बटाट उकडून बटाट्याचा खीस करून घेतलेला आहे, तुम्ही हाताने पण बारीक करू शकता। त्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। ओवा टाकायचा, चवीनुसार मीठ, मिरची पावडर आणि गव्हाचं पीठ। मी एक टोप भरून घेतलेलं आहे, मापाने हे अर्धा किलो आहे, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घ्या। अजून असेल तुमच्याकडे जास्त, जितका असेल कांदा किंवा कोथिंबीर तितकी तुम्ही घेऊ शकता। रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा, आणि काही टिप्स पण आहेत त्यात मी तुम्हाला सांगणार आहे। आता याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा, दोन्ही हाताने एकदम मिक्स करायचं, मीठ सगळं मिक्स झालं पाहिजे। आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा करून घ्यायचा, उंडा मळून घ्यायचा। आपला उंडा छान भिजलेला आहे, आता आपण याचे पराठे बनवून घेऊ। पराठे बनवण्यासाठी मी इथे पीठ पण घेते, तुम्हाला गोल येत नाही पोळपाटावर तर मी त्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते, छान आणि एकदम सोपी ट्रिक आहे। हे पहा, इथे मी पन्नी घेतली आहे आणि ह्या पन्नीला असं तेल लावते। जे नवीन स्वयंपाक शिकतं ना, त्यांना पराठा अजिबात गोल येत नाही किंवा पोळपाटाला चिटकतो, तर त्यासाठी मी इथे एक चपातीच्या आकाराचा उंडा घेतला आणि याला तेल लावून घ्यायचं। आणि हे पहा असं गोल करायचं थोडं, जर तुम्हाला हाताने नाही जमलं तर मग तुम्ही असं बेलण्यानं तो सरकू शकता आणि गोल करू शकता। ऐका नाही महत्त्वाची स्ट्रिक, हे पहा किती छान असा गोल झाला। आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जेव्हा पराठा भाजता तुम्ही तेव्हा तुमच्या हाताला चटका बसतो, त्यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। तर हाताने नाही तेल लावताना तुम्ही उलथण्याच्या किंवा चमच्याच्या साह्याने तेल लावू शकता, आणि असं एकदम गोल नाही आला तरी चालतो, नवीन नवीन होतं माझ्यासारखा, आणि असं तेल लावून घ्यायचं। तवा गरम झालेला आहे, आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं, कारण तुम्हाला पराठा परतताना पलटताना चिटकला नाही पाहिजे। गरम झाला, आता आपण हा पराठा असा टाकून द्यायचा, पटकन अशी पन्नी बाजूला करायची, कारण पन्नी चिटकते। हे पहा किती छान आला, आता याला छान खरबूज भाजून घ्यायचं। आणि हे पहा असे चमच्याने किंवा उलथणं असेल तुमच्याकडे तर असं तेल टाकून असं तेल टाकायचं आणि असंच लावायचं। असा छान खरबूज भाजून घ्यायचा, तेल लावून। तुमच्याकडे तेल तूप काही पण असले तुम्ही लावू शकता, मी तेलच लावलेले आहे, तुम्ही तूप बटर लावू शकता। पहा किती छान खरबूज भाजलेला आहे, आणि लुसलुशीत आपले कोथिंबिरीचे पराठे एकदम रेडी आहे। आणि खूप खूप धन्यवाद पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल, आणि आवडल्यास लाईक शेअर जरूर करा आणि कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
बाय बाय सर्वांना, पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी मध्ये।